हॅलो एवरीवन एंड अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा आपण याच्या आधी प्रॉब्लेम सेट चे दोन व्हिडिओ बघितले आणि हा तिसरा व्हिडिओ आहे ज्याच्यात आपण क्वेश्चन नंबर टू थ्री फोर आणि फाईव्ह सॉल्व करणार आहोत तर स्टार्ट करू आजच्या या व्हिडिओला आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहोत क्वेश्चन नंबर टू राईट द फॉलोविंग नंबर्स इन पी बाय क्यू फॉर्म ह्या मध्ये आपल्याला नंबर दिलेला असेल आणि त्या नंबरला आपल्याला पी डिवाइड बाय फॉर्म मध्ये सॉल्व करायचा आहे पहिला नंबर दिला आहे झिरो पॉईंट फायू 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 आता जर आपण चेक केला तर हा नंबर आहे टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग म्हणजे काय की हा नंबर एका पॉइंट नंतर थांबतोय पुढं कंटिन्यू होत नाहीये ठीक आहे इथपर्यंत कळालं आता जेव्हा नंबर टर्मिनेटिंग असतो तेव्हा त्याला कसं सॉल्व्ह करायचं स्टेप नंबर वन त्याला डिवाइड बाय वन करायचं सो जो पण आपल्याला नंबर दिलेला आहे त्याला मी डिवाइड बाय वन केलं स्टेप नंबर टू त्याच्या न्युमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये कुठल्या तरी एका नंबरने मल्टिप्लाय करायचं आता नंबर हा नंबर कुठला हे शोधू आपण हा नंबर शोधण्यासाठी आधी मी इथं वन लिहून घेते दो दोघीकडे डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर आहे हे बघा वन टू आणि थ्री तो डायरेक्टली डेसिमल पॉइंट नंतर जितके नंबर्स असतील तेवढे झिरो इथं लिहायचे काहीच विचार नाही करायचं की काल लिहितोय मॅम डेसिमल पॉईंट नंतर जेवढे नंबर आहे तेवढंच सिम्पल मोजायचं की डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर होते आणि तेवढ्या नंबरचे इथं झिरो लिहिले ठीक आहे सो आपण काय केलं न्यूमरेटरमध्ये वन थाउजंड मल्टिप्लिकेशन केलं आणि डिनॉमिनेटरमध्ये वन थाउजंड मल्टिप्लिकेशन केलं आता सिंपल कॅल्क्युलेशन केलं झिरो पॉईंट ट्रिपल फाईव्ह मल्टिप्लाइड बाय वन थाउजंड आन्सर काय येणार आहे फाय फाय फायू आणि वन मल्टिप्लाइड बाय वन थाउजंड आन्सर काय येणार आहे वन थाउजंड सिम्पल सो याला आपण काय म्हणतो की पी बाय क्यू फॉर्म दॅट्स इट अशा प्रकारे आपण जो टर्मिनेटिंग नंबर असतो त्याला पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये सॉल्व करतो सेकंड क्वेश्चन सेकंड मध्ये हा नंबर टर्मिनेटिंग नाहीये है हा नंबर आहे नॉन टर्मिनेटिंग आता नॉन टर्मिनेटिंग नंबर कस काय आला सिंपल ट्वेंटी नाईन बाय फायू सिक्स एट असं दिलं होतं आणि त्याच्या डोक्यावर हा बार होता याला आपण कसं लिहू शकतो ट्वेंटी नाईन पॉइंट सिक्स एट आणि हा बार काढला बार काढला म्हणजेच आपण काय लिहितोय की ही, ही जी व्हॅल्यू आहे अँड सो ऑन म्हणजेच हा नंबर काय होता मग नॉन टर्मिनेटिंग नंबर होता जेव्हा नंबर नॉन टर्मिनेटिंग असतो तेव्हा त्याला काही स्टेप मध्ये सॉल्व्ह करायचं असतं मागच्या क्वेश्चन मध्ये नंबर टर्मिनेटिंग होता पण इथं हा नंबर आहे नॉन टर्मिनेटिंग आता याला सॉल्व्ह कसं करायचं हे बघू स्टेप नंबर वन जो पण नंबर दिला असेल त्याला आपण एक्स लिहायचं स्टेप नंबर टू काउंट करायचं की हा जो बार दिलेला आहे हा बारच्या खाली किती नंबर्स आहेत सो so, बारच्या खाली किती नंबर होते वन टू थ्री म्हणून पुढच्या स्टेपमध्ये मी लिहिणार परत वन थाउजंड जर दोन नंबर असते तर मी काय लिहिलं असतं हंड्रेड सिम्पल आणि याला मल्टिप्लाय बाय केलं एक्स हेच आपण इथं पुढं लिहिणार वन थाउजंड मल्टिप्लायड बाय ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स एट सो जेव्हा वन थाउजंड मल्टिप्लायड बाय ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह सिक्स एट बार केलं म्हणजेच काय होतं ही व्हॅल्यू म्हणजे ही वॅल्यू आहे आणि याला जर आपण वन थाउजंडने मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे आन्सर येतं ट्वेंटी नाईन फाईव्ह सिक्स एट पॉईंट फाईव्ह सिक्स एट च्या डोक्यावर हा बार मल्टिप्लिकेशन तुम्ही नोटबुकच्या मागच्या पेजवर करायचं इथं मी मल्टिप्लिकेशन करून दाखवत नाहीये तुम्हाला मी डायरेक्टली स्टेप सांगते की आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे पहिल्या स्टेपमध्ये एक्स काढला दुसऱ्या स्टेपमध्ये वन थाउजंड एक्स काढला आता वन थाउजंड का आला कारण आपण काउंट केलं की ह्या ज्या बार दिलेला होता ह्या बारच्या खाली किती नंबर्स होते तीन नंबर होते म्हणून मी तीन झिरो घेतले इथपर्यंत क्लिअर आहे है सगळ्यांना गुड आता पुढं काय करायचं हा वन थाउजंड एक्स जो दिलेला आहे आपल्याला त्याच्यामधून आपला जो सिंगल एक्स होता त्याला मायनस करायचं वन थाउजंड एक्स ची वॅल्यू आहे टू नाईन फायू सिक्स एट पॉइंट फाईव सिक्स एटच्या डोक्यावर हा बार मायनस ट्वेंटी नाईन पॉइंट 568 सिक्स एटच्या डोक्यावर हा बार आता ह्या दोघांचं मायनस केलं तर आन्सर काय येणार आहे ट्वेंटी नाईन फायू थ्री नाईन पॉइंट झिरो झिरो झिरोच्या डोक्यावर हा बार सो तुम्ही करून बघा झिरो 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 लिहिला किंवा नाही लिहिला काहीही प्रॉब्लेम नसतो म्हणून मी इथं फक्त लिहिलंय ओके okay? आता बघा वन थाउजंड एक्स मायनस एक्स वन थाउजंड मधून एक एक्स गेला तर किती येतो यस सो सिंपल हे लिहिलं नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन एक्स आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर एक्स ची व्हॅल्यू काढल्यासाठी हा नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन ह्या साईडला जाईल तर तो डिवाइड मध्ये असेल म्हणून ट्वेंटी नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी नाईन डिवाइड बाय नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन चेक करा पी बाय क्यू फॉर्म आहे यस सो अशा प्रकारे आपण नॉन टर्मिनेटिंग नंबरला पी बाय क्यूच्या च्या फॉर्म मध्ये लिहिलंय क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे राईट द फॉलोविंग नंबर इन डेसिमल फॉर्म ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जो नंबर दिलेला असेल त्याला डेसिमन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे सो सगळ्यात फर्स्ट दिलेला आहे मायनस फायू बाय सेवन ठीक आहे सो जो नंबर होता तो मी लिहून घेतला हा जो निगेटिव्ह साईन आहे याला आपण बाहेर काढून घेऊ आणि फक्त फायू बाय सेवनचे डिव्हिजन करू सो तुम्ही नोटबुकच्या मागच्या साईडला हे डिव्हिजन करू शकता मी इथं डायरेक्टली त्याचा आन्सर लिहित आहे सो so, ही जी निगेटिव्ह साईन होती ही तसंच आली आणि फायू बाय सेवनच जेव्हा मी कॅल्क्युलेशन केलं तर मला मिळालं झिरो पॉइंट सेवन वन फोर टू एट फाईव्ह सेवन वन फोर टू एट फायू अँड फोर ऑन हे कॅल्क्युलेशन केल्यावर मी इथं हे थांबवलं का कारण मला एक गोष्ट लक्षात आली की ह्या मध्ये सेवन वन फोर टू एट फाईव्ह हा पॅटर्न रिपीट होतोय बघा म्हणजे हा नंबर काय नॉन टर्मिनेटिंग तर आहेच पण हा रिकर्सिव्ह नंबर सुद्धा आहे कारण याच्यामध्ये एक जे पॅटर्न आहे ते परत परत डेसिमल पॉइंट नंतर येते यालाच आपण कसं लिहितो मग हा मायनस साईन तसंच आणि झिरो पॉईंट सेवन वन फोर टू एट फाईव्ह याच्या डोक्यावर आपण असा बार लिहितो हा बार काय रिप्रेझेंट करतो की हा पॅटर्न किंवा हा पूर्ण नंबर तुमच्या डेसिमल फॉर्ममध्ये रिपीट होतोय सो हे याचं मिनिंग आहे अशा प्रकारे आपण काय केलं मग मायनस फायू बाय सेवनचा हा डेसिमल फॉर्म फाइंड आउट केला याच्यामध्येच दुसरा क्वेश्चन दिलेला होता नाईन डिवाइड बाय इलेवन सेम जेव्हा मी नाईन डिवाइड बाय इलेवन केलं मला आन्सर मिळालं झिरो पॉईंट एट वन एट वन एट वन सो ऑन सो हे आन्सर मिळालं परत मला काय कळालं की हा जो एट वन आहे हा नंबर रिपीट होत आहे म्हणजे रिकर्सिव्ह आहे म्हणून याला काय लिहिलं मी एट वनच्या डोक्यावर हा बार सो नाईन बाय इलेवनचं डेसिमल फॉर्म आलं झिरो पॉईंट एट वन आणि त्याचं जे बार होतं ते मी लिहिले सो अशा प्रकारे आपण दिलेल्या नंबरला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो याच्यासाठी तुम्हाला जो पण नंबर दिला असेल त्याचं डिव्हिजन पूर्ण लास्टपर्यंत करावं लागेल जोपर्यंत तुम्हाला ते पॅटर्न समजत नाही तुम्ही जर डिव्हिजनमध्येच सोडलं तर तुम्हाला हे पॅटर्न कधी मिळणारच नाही म्हणून जेव्हाही तुम्ही डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात तेव्हा ट्राय करा की जास्तीत जास्त नंबर पर्यंत तुम्ही डिव्हिजन करेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे असे पॅटर्न्स लक्षात येतील आता आपण जाऊयात फोर्थ क्वेश्चन कडे ज्याच्यामध्ये विचारलेलं आहे शो दॅट फायू प्लस अंडर रूट ऑफ सेवन इज इर नंबर सो दिलेला नंबर हा इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे जेव्हा आपण अशा टाईपचं प्रूफ येतं तेव्हा स्टेप वाईज आपण या प्रूफला कसं सॉल्व्ह करायचं हे बघू सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप आहे आपण अज्युम करायचं म्हणजे आपण सपोज दिलेला जो पण नंबर असेल विच इज फाईव्ह प्लस अंडर रूट ऑफ सेवन इज रॅशनल नंबर आहे हे आपण मानलं आहे का तो नंबर नाही आहे पण आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे कन्सिडर केलं की तुम्ही जो दिलेला नंबर आहे तो आहे रॅशनल नंबर आता रॅशनल नंबर काय असतो स्टेप नंबर टू रॅशनल नंबर म्हणजे काय की नंबर जो पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहिता येतो याला म्हणतात रॅशनल नंबर बरोबर आहे आपण काय म्हणतोय की हा जो दिलेला नंबर आहे हा आहे रॅशनल नंबर म्हणून पी बाय क्यू इक्वल टू काय येणार मग फू प्लस अंडर रूट ऑफ सेवन हा फायू ह्या साइडला प्लस मध्ये होता इकडं जाऊन त्याला आपण मायनसमध्ये केलं सो पी बाय क्यू मायनस फायू इक्वल टू आलं अंडर रूट ऑफ सेवन आता मला सांगा की अंडर रूट ऑफ सेवन हा कुठला नंबर आहे जर तुम्ही माझे व्हिडिओज व्यवस्थित बघितलेले असतील तर तुम्हाला एकही मिनिट विचार करावा लागणार नाही आणि तुमचा आन्सर लगेच येईल व्हेरी गुड हा कुठला नंबर आहे इर रॅशनल नंबर आहे सो so, एक गोष्ट तर कळालं की अंडर रूट ऑफ सेवन हा इरॅशनल नंबर आहे कारण त्याची आपण व्हॅल्यू फाइंड आउट नाही करू शकत तो नॉन टर्मिनेटिंग येतो आणि नॉन रिकर्सिव्ह आहे म्हणून ही बाजू जर इरॅशनल नंबर असेल तर ही बाजू सुद्धा इरॅशनल नंबर येईल बरोबर आहे ना जर मी सांगितलं अंडरूट ऑफ सेवन इरॅशनल नंबर आहे तर मग P डिवाइड बाय क्यू मायनस फाईव्ह हा पण काय येणार आहे इरॅशनल नंबर जर हा सुद्धा इरॅशनल नंबर आहे हा सुद्धा इरॅशनल नंबर आहे तर आपण म्हणू शकतो की तुम्ही जो दिलेला नंबर होता फाईव्ह प्लस अंडर रूट ऑफ सेवन हा आपण काय आहे इरॅशनल नंबर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रूफ द्यायचं आहे एक्झाम मध्ये पण आलं तरी सेम ह्या स्टेपने लिहायचं पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही सपोज करेल की दिलेला नंबर हा रॅशनल नंबर आहे दुसऱ्या स्टेपमध्ये त्याला पी बाय क्यूच्या बरोबर आणणार तिसऱ्या स्टेपमध्ये मी काय केलं की हा जो प्लस होता त्याला ह्या साइडला आणलं आता हा फाईव्ह काय या साइडला आणलं कारण मला माहिती आहे की हा जो स्क्वेअर रूट ऑफ सेवन आहे हा इरॅशनल नंबर आहे जर हा इरॅशनल नंबर असेल तर बाकीचे सगळा इरॅशनल नंबर होईल आणि सगळे इरॅशनल नंबर असेल म्हणजेच दिलेला नंबर पण काय असेल मग इरॅशनल नंबर सिंपल सो so, या दोन स्टेप मध्ये आपण हा प्रॉब्लेम सोल्व केला फॉलोविंग सड इन अ सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला हा सड दिला आहे आणि ह्या सडला आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे कसं करणार स्टेप नंबर वन दिलेली व्हॅल्यू परत लिहून घ्यायची ठीक आहे स्टेप नंबर टू कुठला नंबर अजून आपल्याला छोटा करता येईल हे बघायचं फोरला तुम्ही कसं लिहू शकता अजून व्हेरी गुड टू मल्टीप्लाइड बाय टू हा रूट एट एन एटला आपण कसं लिहू शकतो परत फोर मल्टीप्लाइड बाय टू व्हेरी गुड करेक्ट आता तुम्हाला समजायला लागलंय की प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा सो so, हा इथं आला थ्री डिव्हाइड बाय टू मल्टीप्लायड बाय टू बरोबर आणि अंडर रूट ऑफ फोर मल्टीप्लायड बाय टू ए याच्यामधून हा जो अंडर रूट ऑफ फोर ए याला बाहेर काढलं तर काय येणार आहे टू कारण अंडर रूट ऑफ फोर किती येतं टू आणि हा अंडर रूट ऑफ टू तसाच मध्ये राहिला याचं तर आपण स्क्वेअर रूट नाही काढू शकत म्हणून तो आपण तसाच ठेवला हाय एक टू आणि हाय एक टू कॅन्सल केला कारण टू वन जा टू होतं म्हणून सो आन्सर आलं थ्री बाय टू आणि हा अंडर रूट ऑफ टू सिम्पल याच्या पुढे अजून आपण काही कॅल्क्युलेशन करू शकतो का नाही सो याला म्हणतात सिम्पलेस्ट फॉर्म ज्याच्या नंतर आपण पुढे काही कॅल्क्युलेशन करू शकत नाही ठीक so, आहे सो आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाईव्हचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत याच्यामधले जे काही रिमेनिंग प्रॉब्लेम असतील जे बुकमध्ये दिलेले असतील ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा ट्राय करा सॉल्व्ह करण्याचा आणि त्याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहू शकतात जर काही डाऊट असेल तर सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी नक्की तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचे ट्राय करेन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा